नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमचं स्वागत करते। तर प्रकरण क्रमांक 5 निर्देशक भूमिती मध्ये काल आपण 5.2 पर्यंतचा भाग संपवलेला आहे। तर आज आपण निर्देशक भूमिती मधील शेवटचा भाग अभ्यासणार आहोत। तर आताचा शेवटचा भाग काय आहे, तर रेषेचा चढ। मग आता नेमकं चढ म्हणजे काय, साधारणतः तुम्ही विज्ञान मध्ये शिकलेला आहात की रस्ता जर सपाट असेल तर त्याच्यावरती चालण्यासाठी कमी श्रम वापरावे लागतात, तेच जर रस्त्यावरती चढ असेल तर ते चढण्यासाठी जास्त श्रमाची आवश्यकता असते। या प्रकारच्या संकल्पना तुम्ही विज्ञानामध्ये शिकलेला आहात। आता इथं निर्देशक भूमितीमध्ये चढ ह्या संकल्पनेचा विचार करत असताना आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष आणि त्याच्यावर असणारी रेषा एल याचा चढ कसा असतो याचा विचार करणार आहोत। हा चढ काढण्यासाठी आपण त्या रेषेचा एक्स निर्देशांक आणि वाय निर्देशांकाचा वापर करणार आहोत। तसंच त्रिकोणमितीय गुणोत्तर वापरून सुद्धा रेषेचा चढ काढता येतो। साधारणतः आता रेषेचा चढ काढत असताना ती रेषा एक्स अक्षाकडे झुकलेली आहे का वाय अक्षाकडे आहे का रेषा समांतर आहे यानुसार रेषेचा चढ ठरवला जातो। रेषेचा चढ काढण्यासाठी आपण एक सूत्र वापरणार आहोत, यम बरोबर वाय टू वजा वाय वन छे एक्स टू वजा एक्स वन। तर या सूत्राचा वापर करूनच आपण आज सराव संच 5.3 मधील उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग आता आपण सराव संच 5.3 सोडवूया। सराव संच 5.3 मधला पहिला प्रश्न आहे, रेषा एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेले कोन दिलेले आहेत, त्यावरून त्या रेषांचे चढ काढा। बघा, प्रश्न पहिला आहे रेषांचे चढ काढा। याच्यामध्ये एकूण किती प्रश्न दिलेले आहेत, 3 प्रश्न दिलेले आहेत। पहिला आहे 45°, दुसरा 60 आणि तिसरा 90। 45°, दुसरा प्रश्न दिलाय 60° आणि त्याच्यामध्ये तिसरा भाग आहे 90°। ठीक आहे, तर बघा काय म्हटलेलं आहे, रेषांनी एक्स अक्षाच्या दिशेने धन दिशेशी केलेले कोन, म्हणजे रेषा कुठं आहे, एक्स अक्षाशी कोन केलेला आहे म्हणजे धन दिशेशी केलेले कोन आहे, त्यावरून रेषांचे चढ काढायचे आहे। मग आता पहिल्यांदा बघा 45°साठी आपण काढूया। रेषा मी काय केलेलं आहे, एक्स अक्षाच्या धन दिशेने केलेले कोन, रेषांनी एक्स अक्षाशी धन दिशेने केलेले कोन, आता याला आपण थीटा म्हणणार आहोत। तर किती दिलंय, 45°। बघा उदाहरण सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा एक वाक्य लिहिले, रेषांनी एक्स अक्षाशी धन दिशेशी केलेले कोन, याला आपण थीटा मानतो। मग ही किंमत किती दिलेली आहे, 45°। आता पुढच्या पायरीमध्ये आपण काय करणार आहोत, बघा रेषेचा चढ। आता रेषेचा चढ आपण एम म्हणूया। ठीक आहे, मग एम असेल आणि धन दिशेशी केलेला कोन असेल तर आपल्याला टॅन थीटाची किंमत काढावी लागणार आहे, टॅन थीटा। मग थीटाची किंमत किती दिलेली आहे, टॅन 45°। ठीक आहे, मग गुणोत्तर त्रिकोणमितीय गुणोत्तरामध्ये तुम्ही शिकलेला टॅन साईन कॉस थीटा, त्याची गुणोत्तरे त्याची सूत्रे शिकलेला, तर टॅन थीटा किंवा टॅन 45°ची किंमत किती असते, एक, म्हणजे ही किंमत किती येणार आहे, एक। ठीक आहे, टॅन 45° म्हणजे ही किंमत येणार आहे एक। म्हणजे हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला साईन कॉस थीटा टॅन कोसेक या सर्व किमती माहीत असणं आवश्यक आहे, तसं सूत्र माहीत असणं सुद्धा आवश्यक आहे, जे तुम्ही इयत्ता 9वीमध्ये आणि 10वीमध्ये सुद्धा शिकलेलं आहे। तर ठीक आहे, तर आता पुढचा प्रश्न सोडवूया। आता आपण 60°साठी रेषांनी एक्स अक्षाशी धन दिशेशी केलेला कोन थीटा बरोबर किंमत किती दिलेली आहे, 60°। रेषेचा चढ यम आता हा काय असणार आहे, टॅन थीटा असणार आहे का, तर हा सुद्धा असणार आहे टॅन थीटा। आता टॅन थीटाची किंमत किती दिलेली आहे, 60°, म्हणून इथं 60° लिहायचं आहे।
त्यानंतर टॅन 60 अंश म्हणजे किती किंमत येते वर्गमुळात 3। बघा दुसरा प्रश्न आपण सोडवलेला आहे 60 अंशासाठी रेषाने x अक्षाशी धन दिशेशी केलेला कोन थीटा बरोबर 60 अंश मानला। रेषेचा चढ m बरोबर tan tan थीटा। टॅन थीटा म्हणजेच काय टॅन 60 अंशची किंमत काढायची आहे आणि टॅन 60 अंशची किंमत किती आहे वर्गमुळात 3। आता आपण 90 अंशासाठी हे उदाहरण सोडवूया। रेषाने एक्स अक्षाशी धन दिशेशी केलेला कोन थीटा बरोबर किती येणार आहे 90 अंश। मग रेषेचा चढ एम बरोबर टॅन थीटा। आता थीटाची किंमत किती आहे 90 अंश। टॅन 90 अंश, मग टॅन 90 अंशची किंमत किती आहे की हे निश्चित सांगता येत नाही, त्यामुळे इथे लिहायचं आहे आपण निश्चित सांगता येत नाही। निश्चित सांगता येत नाही, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। याप्रमाणे आता आपण हा पहिला प्रश्न इथं पूर्ण केलेला आहे। आता आपण पुढील प्रश्नांचा अभ्यास करूया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषांचे चढ काढा। आणि इथं पहिला प्रश्न बघा सोडवूया आपण, त्यातला ए चा निर्देशांक आहे 2 आणि 3 आणि बी चा निर्देशांक आहे 4 आणि 7। तर याआधी मी तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे y2 वजा y1 छेद x2 वजा x1, याच सूत्राचा वापर करून आपण आता ही उदाहरणे सोडवणार आहोत। बघा उदाहरण खूप सोपी आहे। सुरुवातीला बघा आपण a ला काय म्हणायचं आहे x1 y1 मान आणि b ला काय म्हणायचं आहे x2 y2 मान। मग आता x1 ची किंमत किती होणार आहे 2, त्यानंतर y1 ची किंमत किती असणार आहे 3, x2 ची किंमत किती असणार आहे 4 आणि y2 ची किंमत किती असणार आहे 7। म्हणजे जसं आपण याआधी 5.1 5.2 मध्ये उदाहरण सोडवत होतो त्याच पद्धतीने x1 y1 x2 y2 मानायचं आहे आणि x1 x2 y1 y2 च्या किमती काढून घ्यायच्या आहेत। आता याच्यानंतर आता आपण सूत्राचा वापर करणार आहोत। आता चढ काढण्यासाठी बघा आपल्याला चढ कोणाचा काढायचा आहे ए बी साठी काढायचा आहे। सूत्र काय आहे आपण लिहूया सूत्र y2 वजा y1 भागिले x2 वजा x1, ठीक आहे। आता या सूत्रामध्ये आपण किमती घालून ए बी चा चढ काढणार आहोत। y2 ची किंमत किती आहे बघा 7, y1 ची किंमत आहे 3, x2 ची किंमत 4 वजा x1 ची किंमत आहे 2। आता 7 मधून 3 गेले 4 आणि 4 मधून 2 गेले 2, आता हा भागाकार केला की उत्तर काय येईल 2। म्हणजे ए बी चा चढ किती आलेला आहे 2 आलेला आहे, ठीक आहे। विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा बघा मी सांगते, सुरुवातीला तुम्ही जे 2 निर्देशांक दिलेले आहेत त्यातल्या पहिल्या निर्देशांकला x1 y1 मानायचं, त्याच्यावरून x1 y1 ची किंमत काढून घ्यायची। दुसरा जो बिंदू आहे त्याला x2 y2 मानायचा आहे, त्याच्यावरून x2 आणि y2 ची किंमत काढायची। त्यानंतर सोपंच आहे, सूत्र लिहायचं आहे रेषेचा चढ ए बी बरोबर ज्यासाठी काढायचं आहे त्या बिंदूचं नाव द्यायचं। इथं पी क्यू असेल तर इथं पी क्यू येईल, एक्स वाय असेल तर एक्स वाय येईल। ज्या बिंदूचे नाव आहे त्या पद्धतीने चढ ए बी, सूत्र लिहायचं y2 वजा y1 छेद x2 वजा x1। आता याच्यामध्ये किमती घालायच्या आहेत आणि सोडवल्यानंतर जे उत्तर येईल तो चढ असणार आहे, जसे की आता ए बीचा चढ आलेला आहे 2, ठीक आहे। तर याच पद्धतीने आपण प्रश्न दुसऱ्यातलं आणखी एक उदाहरण सोडवूया। दुसरं तर दुसरं उदाहरण काय आहे बघा, पी वजा 3 आणि 1 आणि त्यानंतर क्यू निर्देशांक दिलेला आहे 5 आणि वजा 2। बघा पुढचं उदाहरण आहे प्रश्न दुसऱ्यातला दुसरा, पी निर्देशांक आहे वजा 3 आणि 1 आणि क्यू निर्देशांक आहे 5 आणि वजा 2। आता पी क्यूचा चढ आपल्याला काढायचा आहे। तर बघा सुरुवातीला पी ला x1 y1 मान,
एक्स वन ची किंमत काय येणार आहे वजा तीन आणि वाय वन ची किंमत काय येणार आहे एक. त्यानंतर क्यू ला काय म्हणायचं आहे बघा एक्स टू वाय टू मानू मग एक्स टू ची किंमत किती पांच आहे आणि वाय टू ची किंमत किती आहे वजा दोन. ठीक आहे आता चल काढायचा आहे पी क्यू साठी सूत्र लिहूया वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन. सूत्रामध्ये किमती घालूया वाय टू ची किंमत किती आहे वजा दोन वजा वाय वन किती आहे एक एक्स टू ची किंमत किती आहे पाच त्यानंतर वजा एक्स वन ची किंमत किती आहे वजा तीन. आता हे सोडवूया आपण वजा वजा काय होणार आधी म्हणजे दोन आणि एक तीन चिन्ह मोठ्या संख्येचं येणार त्यानंतर चिन्ह काय येणार वजा तीन. त्यानंतर पुढे बघा हे सुद्धा वजा वजा अधिक होणार पाच आणि तीन आठ चिन्ह मोठ्या संख्येचं पाच हा ऋण पूर्णांक आहे त्यामुळं वजा तीन छेद आठ हे उत्तर आलेलं आहे म्हणजेच पी क्यूचा चढ किती आलेला आहे वजा तीन छेद आठ हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे वजा तीन छेद आठ. तर आता याच पद्धतीनं आपण यातलं आणखीन एक उदाहरण सोडवूया तिसरं आता तिसरं उदाहरण काय बघा सी निर्देशांक दिलेला आहे पाच आणि वजा दोन आणि डी निर्देशांक दिलेला आहे सात आणि तीन. तर याचा सी डीचा चढ काढायचा आहे तर आता सीला काय मानू आपण एक्स वन वाय वन मानू मग एक्स वन ची किंमत काय येणार आहे आपली पाच त्यानंतर वाय वन ची किंमत किती येणार आहे वजा दोन. आता डी साठी काय म्हणायचं आहे एक्स टू वाय टू मानू मग आता एक्स टू ची किंमत काय येणार आहे सात आणि वाय टू ची किंमत किती येणार आहे तीन. ठीक आहे या पद्धतीने आता आपण एक्स वन एक्स टू वाय वन वाय टू च्या किमती काढून घेतलेल्या आहेत. चढ कशाचा काढायचा आता सी डीचा चढ काढायचा आहे. सूत्र आता लिहिलेलं आहे वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन किमती घालूया याच्यामध्ये वाय टू किती आहे तीन आणि वाय वन आहे वजा दोन एक्स टू आहे सात वजा एक्स वन आहे पाच. आता हे वजा वजा धन होणार चिन्ह मोठ्या संख्येत द्यायचं आहे तीन मोठा आहे तीन हा धन निर्देशांक आहे त्यामुळे तीन अधिक दोन पाच त्यानंतर सातातून पाच गेले उरले दोन म्हणजेच आता सी डीचा चढ किती आलेला आहे पाच छेद दोन. ठीक आहे सी डीचा चढ किती आलेला आहे पाच छेद दोन. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण प्रश्न दुसऱ्यामधील काही उदाहरणं सोडवलेले आहेत. प्रश्न दुसऱ्यातली राहिलेली उदाहरणं तुम्ही याच पद्धतीनं सोडवणार आहात. आता आपण पुढील उदाहरणांच्याकडे वळूया. विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न तिसरा पाहूया. प्रश्न तिसऱ्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा खालील बिंदू एक रेषीय आहेत की नाही हे ठरवा. ठीक आहे आता एक रेषीय आहेत की नाही हे ठरवण्यासाठी आपण रेषेचा चढ काढणार आहोत आणि रेषेचा चढ काढण्याचं सूत्र वापरणार आहोत वाय टू वजा वाय वन छे एक्स टू वजा एक्स वन हेच सूत्र वापरणार आहोत. आता फरक काय आहे तर तीन बिंदू दिलेला आहे मग सुरुवातीला ए बीचा चढ काढायचा आहे त्यानंतर बी सीचा चढ काढायचा आहे. समजा याच्यामध्ये जर दोन्हीची किंमत एकच येत असतील तर ए बी सी हे कसे आहेत एका सरळ रेषेत आहेत. जर याच्या किमती समान येत नसतील तर हे एका सरळ रेषेत असणार नाही. चला तर मग आता आपण प्रश्न तिसऱ्यामध्ये काही उदाहरणांचा अभ्यास करूया. तर त्यातला प्रश्न पहिला घेतोय आपण बघा ए चे निर्देशांक आहे वजा एक बीचा आहे शून्य एक आणि सीचा आहे एक वजा तीन. आता सुरुवातीला ए ला आपण काय म्हणणार आहोत एक्स वन वाय वन मान एक्स वन ची किंमत काय येणार आहे वजा एक आणि वाय वन ची किंमत काय येणार आहे वजा एक. त्यानंतर बी ला आपण एक्स टू वाय टू मानूया बी ला एक्स टू वाय टू मानलं तर एक्स टू ची किंमत किती असणार आहे आता शून्य आणि वाय टू ची किंमत असणार आहे एक. ठीक आहे आता ए बी चा चढ काढायचा आहे. आता सूत्र लिहूया आपले ए बी चा चढ काढण्याचं वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन. आता सूत्रामध्ये किमती घालूया वाय टू ची किंमत किती आहे बघा एक
वजा वाय वन ची किंमत किती आहे वजा एक, एक्स टू ची किंमत किती आहे शून्य, वजा एक्स वन ची किंमत किती आहे वजा एक। ठीक आहे, आता सोडवूया। वजा वजा काय होणार अधिक, ठीक आहे, जे एक अधिक एक झाला, इथं पर शून्य वजा वजा अधिक होणार अधिक एक, एक अधिक एक दोन, आणि त्यानंतर बघा शून्य अधिक एक एक, म्हणजे दोन छेद एक म्हणजेच हे उत्तर किती आलेलं आहे दोन। एबीचा चढ किती आलेला आहे दोन आलेला आहे। आता याच पद्धतीने आपण बीसीचा चढ काढायचा आहे। आता परत बघा बी ला आपण आता एक्स वन वाय वन मानूया, बी ला एक्स वन वाय वन मानलं तर एक्स वन ची किंमत किती येणार आहे शून्य आणि वाय वन ची किंमत किती असणार आहे एक। सी ला आपण काय करणार आहोत एक्स टू वाय टू मानूया, एक्स टू ची किंमत किती असणार आहे एक आणि वाय टू ची किंमत असणार आहे तीन। ठीक आहे, आता आपल्याला रेषा बी सी चा चढ काढायचा आहे। बी ला आपण एक्स वन वाय वन मानलेलं आहे, सी ला एक्स टू वाय टू मानलेलं आहे, त्यानुसार अनुक्रमे एक्स वन एक्स टू वाय वन वाय टू च्या किमती आपण काढून घेतलेल्या आहेत। आता याचा चढ काढायचा आहे, चढ बी सी बरोबर सूत्र लिहूया परत वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन। वाय टू ची किंमत काय बघा तीन, वजा वाय वन किती आहे बघा एक, एक्स टू ची किंमत आहे एक, वजा एक्स वन किती आहे शून्य। तीन वजा एक किती दोन, एक वजा शून्य एक, म्हणजेच बी सीचा चढ किती आलेला आहे दोन। मग बघा ए सी ए बीचा चढ पण दोनच आलेला आहे, बी सीचा चढ पण दोन आलेला आहे। मग बघा चढ ए बी बरोबर चढ बी सी, म्हणजेच ए बी आणि सी या बिंदू सरळ रेषेत असून त्यामध्ये बी हा बिंदू सामायिक आहे। ठीक आहे, ए बी बरोबर बी सी आलेला आहे, म्हणजेच ए बी सी ह्या सरळ रेषेत आहेत आणि त्यांच्यामधला बी हा बिंदू सामायिक आहे, म्हणून ए वजा एक वजा एक, बी शून्य वजा एक आणि सी किती दिलाय बघा सी एक आणि तीन, हे बिंदू सरळ रेषेत आहे। हे बिंदू कसे आहेत सरळ रेषेमध्ये आहेत। ठीक आहे, उदाहरण आपण पुन्हा एकदा समजावून घेऊया। सुरुवातीला ए ला एक्स वन वाय वन मानलं, बी ला एक्स टू वाय टू मानलं, त्यानुसार अनुक्रमे एक्स वन एक्स टू वाय वन वाय टू च्या किमती काढून घेतल्या। ए बीचा चढ काढताना सूत्र लिहिलं वाय टू वजा वाय वन भागिले एक्स टू वजा एक्स वन। आता याच्यामध्ये किमती घातलेल्या आहेत, वाय टू ची किंमत आहे एक वजा चिन्ह, वाय वन ची किंमत आहे वजा एक, एक्स टू ची किंमत आहे शून्य आणि एक्स वन ची किंमत आहे वजा एक। आता इथं वजा वजा काय होणार अधिक, म्हणजे हे एक अधिक एक झालं, इथं शून्य आहे तसं आहे, हा वजा आणि हा वजा काय होणार अधिक एक उतरून घेतला, एक अधिक एक दोन, शून्य अधिक एक एक, दोन छेद एक म्हणजेच उत्तर आलेलं आहे दोन, ए बीचा चढ आहे दोन। त्यानंतर आता बी सीचा चढ काढताना आपण बी ला एक्स वन वाय वन मानलं आणि एक त्यानंतर एक्स सी ला एक्स टू वाय टू मानलं, याच्यानुसार परत आपण एक्स वन एक्स टू वाय वन वाय टू च्या किमती काढून घेतल्या। सूत्र लिहिलं आपण चढ बी सी बरोबर वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन। आता याच्यामध्ये सर्व किमती घालून घेतलेल्या आहेत, किमती घातल्यानंतर बी सीचं पण उत्तर किती आलेलं आहे दोन, म्हणजेच आपल्याला काय समजतं की चढ ए बी बरोबर बी सी दोघांची किंमत दोन आली आहे। याचाच अर्थ काय होतो ए बी सी हा बिंदू सरळ रेषेत असून त्यामध्ये बी हा बिंदू सामायिक आहे, म्हणजेच दिलेले बिंदू ए वजा एक वजा एक, बी शून्य एक आणि सी एक तीन, हे बिंदू सरळ रेषेत आहे हे या उदाहरणावरून सिद्ध होते। ठीक आहे, याच पद्धतीने आपण या प्रश्नामधील आणखीन काही उदाहरणे सोडवूया। आता याच्यामध्ये बघा दुसरं उदाहरण आपण सोडवतो आहे डी ई एफ साठी।
आता डी चा निर्देशांक किती आहे बघूया, डी चा निर्देशांक आहे -2 -3। दुसरं उदाहरण सोडवते आपण, यातलं डी चा निर्देशांक आहे -2 आणि -3। त्यानंतर ई आहे 1 आणि 0, ई आहे 1 आणि 0। आणि एफ चे निर्देशांक काय दिलेले आहेत, एफ चे निर्देशांक आहे 2 आणि 1। बघा पुढील उदाहरण मी लिहून घेतलेलं आहे, प्रश्न तिसरा तर दुसरा, डी चा निर्देशांक आहे -2 -3, ई चा निर्देशांक आहे 1 आणि 0, आणि एफ चा निर्देशांक आहे 2 आणि 1। आता हे उदाहरण आपण सोडवत जाऊया। आता डी ला आपण x1 y1 मानूया, मग x1 ची किंमत काय होणार आहे -2, आणि y1 ची किंमत काय होणार आहे -3। त्यानंतर आता ई ला आपण x2 y2 मानूया, मग x2 ची किंमत काय होणार आहे 1, आणि y2 ची किंमत काय होणार आहे 0। म्हणजे आता डी ई साठी चढ काढायचा आहे, त्यासाठी आपण सूत्र लिहिलेलं आहे इथं डी ई चा चढ y2 - y1 छेद x2 - x1। आता या सूत्रात आपण किमती घालूया, y2 ची किंमत किती आहे बघा 0, -y1 किती आहे -3, x2 ची किंमत आहे 1, -x1 आहे -2। आता हे 0 -+ काय होणार अधिक 3, हा 1 आहे हा पण -+ होणार 2। 0 + 3 किती 3, 2 + 1 किती 3, 3 ला 3 ने भागलं की उत्तर किती येणार आहे 1, म्हणजे डी चा चढ किती आहे 1, डी चा चढ किती आलेला आहे 1। ठीक आहे, याच पद्धतीने आता आपण ई एफ साठी सोडवूया। आता ई एफ साठी सोडवताना बघा, ई ला आपण x1 y1 मानूया, x1 ची किंमत काय येणार आहे आता 1, आणि y1 ची किंमत येणार आहे 0। एफ ला आपण आता मानूया x2 y2 मानूया, x2 ची किंमत असणार आहे 2, आणि y2 ची किंमत असणार आहे 1। ठीक आहे, म्हणजे ई ला x1 y1 मानलं, एफ ला x2 y2 मानलं, अनुक्रमे x1 x2 y1 y2 च्या किमती काढून घेतलेल्या आहेत। आता आपण चढ कशासाठी काढतोय, ई एफ साठी। चढ ई एफ बरोबर सूत्र लिहिले आहे y2 - y1 / x2 - x1, याच्यामध्ये किमती घालूया। y2 ची किंमत किती आहे बघा 1, -y1 किती आहे 0। त्यानंतर पुढे x2 ची किंमत किती आहे 2, -x1 ची किंमत किती आहे 1। आता 1 मधून 0 गेलं 1 शिल्लक राहिला, 2 मधून 1 गेला 1 शिल्लक राहिला, म्हणजेच ई एफ चा चढ किती आलेला आहे 1/1, म्हणजेच किती उत्तर आलेलं आहे 1। मग याच्यावरून काय सिद्ध होतं, डी ई आणि ई एफ हे दोन्ही चढ कसे आहेत, समान आहेत। मग याचाच अर्थ काय, डी ई एफ या बिंदू सरळ रेषेत असून यामध्ये ई हा बिंदू सामायिक आहे, म्हणजेच आता कोण दिलेले बिंदू कसे आहेत, सरळ रेषेत आहेत, इथं सिद्ध होतं। म्हणून लिहूया आता आपण डी -2 - 3, ई 1 आणि 0, आणि एफ 2 आणि 1 हे बिंदू सरळ रेषे आहेत। दुसरे बिंदू पण कसे आहेत, सरळ रेषेत आहेत हे सिद्ध होत। ठीक आहे, तर आता आणखीन एक उदाहरण सोडवूया याच्यामधलं, एल एम एल साठी। ठीक आहे, मी आता प्रश्न लिहिते बघा सुरुवातीला, प्रश्न तिसऱ्यातलं तिसरं,
एल चे निर्देशांक आहेत 2 आणि 5, एम चे निर्देशांक आहेत 3 आणि 3, आणि एन चा निर्देशांक आहे 5 आणि 1। ठीक आहे, याच पद्धतीने आता आपण प्रश्न तिसऱ्यातलं तिसरं उदाहरण सोडवणार आहोत। ठीक आहे, आता सोडवूया आपण प्रश्न तिसऱ्यातलं तिसरं। आता बघा, अनुक्रमे याला आपण काय म्हणणार आहोत, एक्स वन वाय वन मानू। एक्स वन ची किंमत किती होणार आहे 2, आणि वाय वन ची किंमत किती होणार आहे 5। आता एम ला आपण एक्स टू वाय टू मानूया। मग एक्स टू ची किंमत असणार आहे 3, आणि वाय टू ची किंमत असणार आहे 3। आता आपण एल एम चा चढ काढणार आहोत। एल एम चा चढ सूत्र लिहिलेलं आहे, त्यात किमती करूया, वाय टू आहे 3 वजा वाय वन आहे 5, छेद एक्स टू आहे 3 वजा एक्स वन आहे किती 2। आता हे सोडवूया। आता 3 वजा 5 म्हणजेच हे काय येणार आहे, वजा 2 येणार आहे। त्यानंतर 3 मधून 2 गेले, 1 शिल्लक राहील, वजा 2 छेद 1 म्हणजे चढ किती आलेली आहे, वजा 2। एल एम चा चढ किती आलेला आहे, वजा 2। ठीक आहे, आता आपण एम एन साठी काढूया चढ। आता एम ला आपण काय म्हणलं, एक्स वन वाय वन मानू। मग एक्स वन ची किंमत असणार आहे 3, आणि वाय वन ची पण किंमत असणार आहे 3। आता एन ला आपण एक्स टू वाय टू मानूया। मग एक्स टू ची किंमत असणार आहे 5, आणि वाय टू ची किंमत असणार आहे 1। ठीक आहे, आता आपण काढूया एम एन चा चढ। सूत्र लिहूया, वाय टू वजा वाय वन छेद एक्स टू वजा एक्स वन। वाय टू किती आहे 1, वजा वाय वन किती आहे 3, एक्स टू किती आहे 5, आणि एक्स वन आहे 3। 1 मधून 3 गेले, हे उत्तर येईल वजा 2। 5 मधून 3 गेले, उत्तर येईल 2। आता वजा 2 ला 2 ने भागला की एम एन चा चढ किती येणार आहे, वजा 1। मग साधारणतः एम एन आणि एल एम ची तुलना केला तर हे दोन्ही समान नाही आहे। मी तर लिहिल्या चढ एल एम आणि चढ एम एम हे समान नाही आहे, त्यामुळे आपण ते चिन्हानी दाखवलं। मग याचाच अर्थ काय, एल एम एन हे सरळ रेषे नाहीत, सरळ रेषे नाही, म्हणून एन 2 आणि 5, एम 3 आणि 3, आणि एन 5 आणि 1 हे बिंदू सरळ रेषे नाही। ठीक आहे, तिसऱ्या उदाहरणामध्ये मात्र एल एम आणि एम एन ची किंमत एकसारखी येत नव्हती, त्यामुळे हे बिंदू कसे आहेत, सरळ रेषेत नाही। ठीक आहे, या पद्धतीने आपण प्रश्न तिसऱ्यातली काही उदाहरणं सोडवलेली आहेत। लक्षात घ्या, जर दोन चढमधली किमती समान येत असतील तर दिलेले बिंदू हे सरळ रेषेत असणार आहेत, जर दोन चढमधलं अंतर समान नसेल या किमती समान येत नसतील तर दिलेले बिंदू हे सरळ रेषेमध्ये असणार नाही। या पद्धतीनेच तुम्ही प्रश्न तिसऱ्यामधील राहिलेली उदाहरणं सोडवायची आहेत। आता आपण प्रश्न चौथा सोडवूया। प्रश्न चौथा आहे बघा, ए चा निर्देशांक आहे 1 वजा 1, बी चा आहे 0 आणि 4, सी चा आहे वजा 5 आणि 3। हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढ काढा। तर सुरुवातीला आपण ए बी चा चढ काढूया। ठीक आहे, आता ए बी चा चढ काढायचा आहे, त्यामुळे ए ला आपण एक्स वन वाय वन मानूया। म्हणजेच आता एक्स वन ची किंमत होणार आहे 1, ठीक आहे, आणि एक्स टू ची किंमत असणार आहे वजा 1। त्यानंतर आता बी ला आपण एक्स टू वाय टू मानूया, म्हणजे एक्स टू ची किंमत असणार आहे 0, आणि वाय टू ची किंमत असणार आहे 4। आता ए बी चा चढ बरोबर सूत्र लिहूया। सूत्र काय, वाय टू वजा वाय वन
भागिले एक्स टू वजा एक्स वन। वाय टू ची किंमत किती आहे बघा, 4, आणि वाय वन ची किंमत किती आहे, वजा 1। एक्स टू ची किंमत किती आहे बघा, 0, वजा एक्स वन ची किंमत आहे 1। मग आता 4 वजा 1 तर वजा वजा अधिक होणार, म्हणजे हे येईल 5 उत्तर, 0 वजा 1 1, म्हणजेच ए बीचा चढ आहे 5। ए बीचा चढ किती आलेला आहे, तर ए बीचा चढ आलेला आहे 5, ठीक आहे। आता इथं बघा, 0 वजा 1 म्हणजे हा वजा 1 असणार आहे, म्हणजे ए बीचा चढ किती येणार आहे, ऋण 5 येणार आहे। तर आता या पद्धतीने आपण पुढे बी सी साठी सोडवून घेऊया। आता बी सी साठी सोडवत असताना बी ला आपण एक्स वन वाय वन मानायचं आहे, बी ला एक्स वन वाय वन मानू। मग बी एक्स वन किती येणार, मग 0, आणि वाय वन किती येणार, 4, ठीक आहे। मग आणि सी ला एक्स टू वाय टू मानू। मग आता एक्स टू ची किंमत किती आहे, वजा 5, आणि वाय टू ची किंमत किती आहे, 3। मग बी सी चा चढ बरोबर वाय टू वजा वाय वन भागिले एक्स टू वजा एक्स वन। वाय टू ची किंमत किती आहे बघा, 3, आणि वाय वन ची किंमत आहे 4। एक्स टू ची किंमत किती आहे बघा, वजा 5, आणि एक्स वन ची किंमत आहे 0। 3 वजा 4 म्हणजेच हे किती येईल, वजा 1। वजा 5 म्हणजे 0 गेले वजा 5, म्हणजे वजा 1 छेद वजा 5 म्हणजे ऋण ऋण धन होईल, म्हणजेच हे उत्तर येणार आहे 1/5। बी सी चा चढ किती आलेला आहे, 1/5, ठीक आहे। याच पद्धतीने आता आपण काय करायचं आहे, बी सी नंतर काय करायचं आहे, ए सी चा चढ काढून घ्यायचा आहे। आता ए सी चा चढ काढताना ए ला आपण एक्स वन वाय वन मानूया। मग एक्स वन ची किंमत किती येईल, 1, आणि वाय वन ची किंमत किती येईल, वजा 1। त्यानंतर कुणाचा चढ काढायचा आहे, ए सी चा। मग सी ला आपण एक्स टू वाय टू मानूया। मग एक्स टू ची किंमत किती असणार आहे, वजा 5, आणि वाय टू ची किंमत असणार आहे 3। मग ए सी चा चढ सूत्र लिहूया, बरोबर वाय टू वजा वाय वन भागिले एक्स टू वजा एक्स वन। वाय टू ची किंमत किती आहे बघा, 3, वाय वन ची किंमत आहे वजा 1, एक्स टू ची किंमत आहे वजा 5, आणि एक्स वन ची किंमत आहे 1। आता हे बघा, वजा वजा अधिक होणार, म्हणजे 3 अधिक 1 होईल। आता इथे सुद्धा वजा वजा बेरीज होणार आहे, म्हणजे हे झालं 6, आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा 6, म्हणजे हे झालं 4 अधिक 6। आता संक्षिप्त रूप दिलं तर काय होणार आहे, 2/3, म्हणजेच हे उत्तर येणार आहे वजा 2/3, ठीक आहे। पुढचं उत्तर काय आलेलं आहे, वजा 2/3, म्हणजेच काय, ए बीचा चढ आलेला आहे वजा 5, बी सीचा चढ आलेला आहे 1/5, आणि त्यानंतर ए सी चा चढ आलाय वजा 2/3, म्हणजे अनुक्रमे आपण त्या त्रिकोणाचे काय काढलेले आहे, चढ काढलेले आहे, ठीक आहे। तर आता आपण याच पद्धतीनं प्रश्न 5वा सोडवणार आहोत। पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न 5वा, ए चा निर्देशांक आहे -4 आणि -7, बी चा निर्देशांक आहे -1 आणि 2, सी आहे 8 आणि 5, आणि डी आहे 5 वजा 4। हे ए बी सी डी या समांतरभूत चौकोनाचे शिरोबिंदू आहेत, हे दाखवा। जसं की आपण यापूर्वी सुद्धा 5.2 मध्ये या प्रकारचे उदाहरण सोडवलेले आहेत, फक्त त्याही सूत्र वेगळं होतं, आता सूत्र वेगळ्या प्रकारचं आहे। आता सुरुवातीला त्यांनी काय म्हटलेलं आहे, समांतरभूत चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा। आता मुळात आपल्याला समांतरभूत चौकोनाचे गुणधर्म माहीत पाहिजेत। समांतरभूत चौकोनाच्या समोरासमोरील बाजू कशा असतात, एकमेकांना समांतर असतात। मग इथं प्रत्येकाचा चढ काढल्यानंतर जर समोरासमोर कोणत्या तरी कोणत्याही 2 चढ ची किंमत जर समान येत असेल तर ते समांतरभूत चौकोन असणार आहे। म्हणजे बघा, उदाहरणार्थ ए बी बी सी ए बी आणि ए बीची चढ काढणार होतो आपण, बी सी सी डी आणि त्यानंतर ए डीची चढ काढणार होतो,
या चार चढीमध्ये ज्या दोन दोन किमती समान येतील किंवा येत असतील तर तो समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध होणार आहे, आणि जर येत नसतील तर तो समांतरभुज चौकोन असणार नाही। ठीक आहे, या पद्धतीचं उदाहरण आपण 5.2 मध्ये सोडवले, फक्त इथे सूत्र वेगळं आहे, 5.2 मध्ये सूत्र वेगळं होतं। चला तर मग आपण आता हे उदाहरण सोडवूया। पहिल्यांदा आपण एबीचा चढ काढूया। आता बघा ए ला आपण काय म्हणूया, नेहमी प्रमाणे x1 y1 मानू। x1 ची किंमत किती असणार आहे -4 आणि y1 ची किंमत किती असणार आहे -7। मग बी ला मी मानते x2 y2 मानते। मग x2 ची किंमत असणार आहे आता -1 आणि y2 ची किंमत असणार आहे 2। मग AB चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1। ठीक आहे, आता यात किमती घालूया, y2 किती आहे बघा 2 वजा y1 आहे -7, x2 किती आहे -1 वजा x1 आहे -4। आता 2 हे वजा वजा अधिक होणार म्हणजे 7 झालं, त्यानंतर -1 आहे तसा हा वजा वजा अधिक होणार म्हणजे -4, मग 7 आणि 2 9। आता -1 आणि -4 आहे म्हणजे ही वजाबाकी होणार, तर 4 मधून 1 गेले, 3 राहिले चिन्ह मोठ्या संख्येचं, मग 3 9 ला भागलं तर 3 3 9 म्हणजे एबीचा चढ किती आलेला आहे 3। याला म्हणते मी विधान 1। ठीक आहे, सगळे चढ ज्या पद्धतीने आलेले आहेत ते आपण इथे लिहूया। एबीचा चढ किती आलेला आहे 3, याला म्हणते मी विधान क्रमांक 1। ठीक आहे, एबीचा चढ किती आलेला आहे 3। आता याच पद्धतीने आपण बीसी साठी काढूया। आता बीसीचा चढ काढण्यासाठी बघा, आपण बीला x1 y1 मानणार आहोत। बीला x1 y1 मानल्यानंतर बीची किंमत काय येईल बघा, x1 ची किंमत काय येईल -1 आणि y1 ची किंमत येणार आहे 2। सी ला आपण काय मानूया, x2 y2 मानूया, त्याच्यामध्ये मग आता x2 ची किंमत येणार आहे 8 आणि y2 ची किंमत येणार आहे 5। या किमती काळजीपूर्वक लिहिणं आणि x1 x2 कुणाला मानायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये। इथं जर चुकलं तर पुढे सूत्रामध्ये सुद्धा किमती चुकत जाणार आहे। तर आता बघा, बीसीचा चढ बरोबर y2 वजा y1 भागिले x2 वजा x1। आता y2 ची किंमत किती आहे बघा, 5 वजा y1 किती आहे 2। x2 ची किंमत किती आहे 8 वजा x1 किती आहे -1। 5 मधून 2 गेले, 3 राहिले, 8 वजा वजा अधिक होणार हे ज्या अधिक 1 झालं म्हणजे 3 अधिक 9 झालं, भागाकार केलं तर येणार आहे 1/3। ठीक आहे, बीसीचा चढ किती आला 1/3, याला म्हणूया आपण विधान क्रमांक 2। ठीक आहे, बीसीचा चढ किती आलेला आहे 1/3, याला म्हणूया विधान क्रमांक 2। ठीक आहे, याच पद्धतीने आता आपण पुढील चढ काढत जायचं आहे। आता सीडी साठी चढ काढायचा आहे। आता सी ला आपण x1 y1 म्हणायचं आहे। मग x1 ची किंमत काय होईल 8 आणि y1 ची किंमत होईल 5। डी ला आपण x2 y2 म्हणायचं आहे। x2 ची किंमत होणार आहे आता 5 आणि y2 ची किंमत होणार आहे -4। ठीक आहे, आता आपल्याला कशाचा चढ काढायचा आहे, सीडीचा चढ काढायचा आहे। सूत्र लिहिलेलंच आहे, सूत्रात किमती घेऊया। y2 ची किंमत आहे -4 वजा y1 ची किंमत आहे 5। x2 ची किंमत आहे 5 वजा x1 आहे 8। आता इथं वजा वजा अधिक होणार म्हणजे 5 आणि 4 किती झाले 9। चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं आहे म्हणजे काय होणार, हा वजा होणार। त्यानंतर 5 मधून 5 वजा 8 आहे म्हणजे इथं पण वजा बाकी होणार, 8 आणि 5 गेले, शिल्लक राहिले 3। इथं पण चिन्ह ऋण येणार कारण चिन्ह मोठ्या संख्येचं देतोय। आता इथं भागाकार केला तर 3 1 3 3 3 9 म्हणजे -3 आणि -1 म्हणजेच ऋण
धन झाले म्हणजेच किंमत किती आलेली आहे 3। ठीक आहे, म्हणजे सीडीचा चढ किती आला, सीडीचा चढ किती आलेला आहे 3, याला म्हणजे आपण विधान क्रमांक 3। ठीक आहे, आता आपण शेवटचा चढ करूया। आता कशाचा चढ काढायचा आहे, एडीचा चढ काढायचा आहे, एडीचा चढ काढायचा। मग आता इथं आपण ए ला एक्स वन वाय वन मानणार आहोत, तर आता एक्स वन ची किंमत काय होईल -4 आणि वाय वन ची किंमत काय होईल -7। आता डी ला आपण एक्स टू वाय टू मानूया, मग आता एक्स टू ची किंमत काय असणार आहे बघा 5 आणि वाय टू ची किंमत असणार आहे -4। ठीक आहे, आता हे आपण सूत्र लिहिलेलं आहे, एडीचा चढ काढायचा आहे, सूत्र लिहिलेलं आहे, सूत्रामध्ये किमती घालून सोडवूया। वाय टू ची किंमत किती आहे बघा -4, वाय वन किती आहे -7, एक्स टू ची किंमत किती आहे बघा 5, एक्स वन किती आहे -4। आता हा -4 आहे तसा आहे, हा वजा वजा अधिक होणार, म्हणजे हा -7, 5 आहे तसा ठेवला, हा वजा वजा अधिक होणार -4। मग आता बघा 7 मधून 4 गेले, 3 शिल्लक राहतात, चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं आहे, 3 शिल्लक राहील। ठीक आहे, 5 अधिक 4 किती 9, आता 3 1 3 3 3 9 म्हणजेच हा चढ किती आलेला आहे 1/3, एडीचा चढ आलेला आहे 1/3, त्याला म्हणूया विधान क्रमांक 4। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एबी बी सी सी आणि एडीचा चढ काढून घेतलेला आहे, त्याला अनुक्रमे विधान क्रमांक 1, 2 आणि 3, 4 असं म्हटलेलं आहे। आता या चारही विधानांचा आपल्याला तुलना करायची आहे। आता या चारही विधानांची तुलना करूया, तर आता बघा ए बी बरोबर सी डी बरोबर किती आलेला आहे 3, म्हणजेच काय ए बी समांतर सी डी। त्याच पद्धतीने बघा बी सी बरोबर ए डी बरोबर 1/3, म्हणजेच बी सी समांतर सी डी हे सिद्ध होतं। मग इथं आपण कारण लिहू शकतो, विधान 1 व 3 वरून, आणि इथं कारण लिहू शकतो आपण विधान 2 व 4 वरून, 2 व 4 वरून, म्हणून ए -4 आणि -7, बी -1 आणि 2, सी 8 आणि 5 आणि डी 5 आणि -4 हे समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहे। ठीक आहे, हे समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे इथं सिद्ध होत। ठीक आहे, या पद्धतीने आपण हा प्रश्न 5वा सोडवलेला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6वा, आर 1 - 1, एस -2 आणि के, आर एस चा जर -2 असेल तर के ची किंमत काय। तर आता ह्याच्यामध्ये बघा आपण सुरुवातीला काय करणार आहोत, आर ला आपण नेहमीप्रमाणे एक्स वन वाय वन मानूया। मग आता एक्स वन किती होईल 1 आणि वाय वन किती होईल -1, त्यानंतर एस ला आपण एक्स टू वाय टू मानूया। मग एक्स टू ची किंमत किती आहे -2, वाय टू ची किंमत माहित आहे का, माहित नाही आहे, त्याच्याऐवजी के हे अक्षर दिलेलं आहे आणि आपल्याला हे सर्व सोडून के चीच किंमत काढायची आहे। त्यानंतर आर एस चा चढ दिलेला आहे, आर एस चा चढ त्याची किंमत किती दिली आहे -2 दिलेली आहे आणि आपल्याला के ची किंमत काय करायची आहे काढायची। तर आता आपण सूत्र काय लिहिणार बघा, आर एस चा चढ बरोबर वाय टू -y1 छेद x2 - x1। आता या सूत्रात आपण किमती घालूया, आर एस चा चढ आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे -2, वाय टू किती आहे बघा वाय टू म्हणजेच के, के ची किंमत काढायची आहे आणि वाय वन ची किंमत आहे -1, एक्स टू किती आहे बघा -2 आणि एक्स वन ची किंमत आहे 1।
आता हा वजा दोन आहे तसा ठेवला के आहे तसा ठेवला वजा वजा अधिक होणार म्हणजे अधिक एक झालं हे सुद्धा ऋण ऋण काय होणार धन म्हणजे बेरीज होणार दोन अधिक एक तीन चिन्ह मोठ्या संख्येचं देतो म्हणजे आता वजा तीन होईल तर आता त्यानंतर बघा वजा दोन आहे तसा ठेवला हा वजा तीन जो इकडे भागाकार आहे तो डावीकडे गेल्यानंतर गुणाकारात जाईल म्हणजे वजा दोन गुणिले वजा तीन इकडे काय शिल्लक राहिलं के अधिक एक मग दोन वजा दोन गुणिले वजा तीन धन सहा होईल ठीक आहे तीन दुने सहा ऋण ऋण धन झाले ठीक आहे बरोबर के अधिक एक आता एक चं पक्षांतर करूया सहा वजा एक बरोबर के म्हणजे के ची किंमत किती आलेली आहे पाच आलेली आहे ठीक आहे के ची किंमत किती आलेली आहे पाच बघा काय केलं नेहमीप्रमाणे आपण आर ला एक्स वन वाय वन मानलं एस ला एक्स टू वाय टू मानलं त्याप्रमाणे एक्स वन एक्स टू ची किंमत काढून घेतली वाय वन वाय टू ची किंमत काढून घेतली रेषेचा चढ आपल्याला वजा दोन दिलेलाच आहे परत काय आहे याच्यामध्ये रेषेचा चढ दिलाय आणि वाय टू ची किंमत आपल्याला काढायची आहे त्यानुसार आपण सूत्र लिहिलंय सूत्रात किमती घातल्या आर एस चा चढ दिलेला आहे वजा दोन वाय टू ची किंमत के चीच किंमत काढायची आहे बाकीच्या किमती घालून घेतल्या आणि सोडवत गेल्यानंतर के ची किंमत किती आलेली आहे पाच ठीक आहे या पद्धतीनं हा प्रश्न सहावा पूर्ण झालेला आहे ज्या पद्धतीने आपण प्रश्न सहावा सोडवलेला आहे अगदी त्याच पद्धतीने तुम्ही प्रश्न सातवा आणि आठवा सोडवायचा आहे आणि के ची किंमत काढायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 5.3 पूर्ण केलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 5 निर्देशक भूमितीसुद्धा इथं पूर्ण होते पुढील व्हिडिओमध्ये आता आपण प्रकरण क्रमांक 6 त्रिकोणमितीचा अभ्यास करणार आहोत धन्यवाद